आता या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड ऑर वी कॅन से दॅट जनरल फॉर्म अँड सेकंड थिंग इज दॅट हाऊ टू राईट द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द जनरल फॉर्म. वी ऑलरेडी नो दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज टू साइड्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन बाजू असतात, एल एच एस अँड आर एच एस. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर ए बी सी आर कॉल्ड एज अ कोइफिशियंट्स. येस, दीज आर कॉल्ड एज अ कोइफिशियंट्स अँड दीज कोइफिशियंट्स आर रियल नंबर्स. आता याच्यामध्ये रियल नंबर्स म्हटलेलं आहे. रियल नंबर्स म्हणजे द नंबर्स आर रॅशनल नंबर्स ऑर इरॅशनल नंबर्स. ते नंबर्स हे रॅशनल नंबर असतील किंवा इरॅशनल नंबर असतील. तर इरॅशनल नंबर तुम्हाला माहिती आहेत, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 2, 2 स्क्वेअर रूट ऑफ 2, जस्ट लाईक ॲज अ दीज आर द इरॅशनल नंबर्स. दीज इरॅशनल नंबर्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन द रियल नंबर अँड दॅट्स वाय इफ वी राईट द इक्वेशन लाईक दिस, एक्स स्क्वेअर प्लस रूट 3x प्लस रूट 5 इज इक्वल टू झिरो, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर a इज 0, b इज रूट 3 अँड c इज रूट 5, आणि म्हणून हे रिअल नंबर्स आहेत असं म्हटलेलं आहे. दुसरा भाग असा की क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा मी म्हणणार, व्हेन वी से दॅट इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट थिंग इज दॅट the equation involving one variable and having maximum index 2. This is the first characteristics or first criteria to find the quadratic equation or to identify the quadratic equation. Index is 2, maximum index is 2. And second thing is that having one variable. Baga, one variable. This is the another criteria. Means index must be 2 and variable must be 1. मग आता याचं उदाहरण कसं आपण देणार, व्हेरिएबल मस्ट बी 1 म्हणजे नेमकं काय? तर एक्स स्क्वेअर प्लस 5y प्लस 7 इज इक्वल टू 0, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हाय इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? इंडेक्स इज 2, मॅक्झिमम इंडेक्स इज 2, बट दिस इज नॉट अ पॉलिनोमियल. Means that this equation does not contain one variable throughout one variable. सगळीकडे one variable असला पाहिजे. इथे x असेल तर इथे सुद्धा x असला पाहिजे, इथे y तर इथे पण y असला पाहिजे, दो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ते व्हेरिएबल कोणतंही असो, व्हेरिएबल मे बी m, n, p, q, r, जस्ट लाईक ॲज अ s, येस, हे व्हेरिएबल कोणतेही असू शकतात, पण एकच व्हेरिएबल सगळीकडे असलं पाहिजे, दॅट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पुढे आपण जाऊया की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या ठिकाणी मी लिहून ठेवलेले आहेत, दीज आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड वी हॅव टू राईट द जनरल फॉर्म ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मला जनरल फॉर्म काय करायचा आहे, लिहायचा आहे. मग आता पहिलं इक्वेशन आपण घेऊया, एक्स स्क्वेअर मायनस 10 इज इक्वल टू 0. येस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वी नो दॅट इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. द मिडल टर्म इज ॲबसेंट हियर. मिडल टर्म इज ॲबसेंट, दो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तरी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग हे मला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग मधली टर्म त्या ठिकाणी नाही, व्हेरिएबल कोणता आहे, एक्स आहे, म्हणून मी कशा पद्धतीने लिहिणार पहा. एक्स स्क्वेअर, दिस इज द फर्स्ट टर्म, दॅट इज अ स्क्वेअर टर्म, देन प्लस 0 इंटू एक्स अँड मायनस 10 इज इक्वल टू 0. येस, दिस इज द जनरल फॉर्म. इन्सर्टिंग द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी, इन्सर्टिंग द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी, वी कॅन राईट द जनरल फॉर्म ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. Now from this general form, can we find the values of a, b and c? Yes, it is very simple. X square, the coefficient of x square is 1 here and that's why value of a is 1. Value of b is 0 and value of c is minus 10. या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा चुका करतो. का चुका करतो? आपण फक्त 10 लिहून टाकतो, बट साईन वी हॅव टू कन्सिडर. आपल्याला साईन कन्सिडर केली पाहिजे.
म्हणजे या ठिकाणी प्लस 10 असलं तर तुम्ही नुसतं 10 लिहायला काही हरकत नाही, पण मायनस 10 जर असेल तर वी मस्ट राईट मायनस निगेटिव्ह साईन देअर. ते नेक्स्ट इक्वेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y-7, बट धिस इक्वेशन इज नॉट रिटन इन द स्टँडर्ड फॉर्म इन द जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये हे इक्वेशन लिहिलेलं नाही, मग ते कसं मी लिहिणार? या ठिकाणी आपण लिहूया जनरल फॉर्ममध्ये वाय स्क्वेअर 2y-7, आपल्याला काय करायचं आहे, LHSला आणायचं आहे, म्हणजे काय होईल, -2y अँड +7 इज इक्वल टू 0, व्हॅल्यू ऑफ a इज 1, व्हॅल्यू ऑफ b, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b नाऊ, व्हॅल्यू ऑफ b इज -2, राईट हिअर -2, अँड देन व्हॅल्यू ऑफ c इज 7. येस, नेक्स्ट इक्वेशन which term is absent here, last term, that is the constant term is absent, and hence right here x square plus 2x plus 0 is equal to 0, value of a is 1, value of b is 2, and value of c is 0. Yes, then this equation, what is the general form, y square, आपल्याला हे माहिती आहे कशा पद्धतीने हे सोडवायचं, y square plus 1 upon y is equal to 0. Yes, first term is that, first step is that, y square plus 1 upon y is equal to 0, means y into 0. आता हे काय करतोय मी, तर LCM काढायचं आहे, हे तुम्हाला सगळं माहिती आहे याच्या आधी, म्हणून आपण थोडं पुढे जाऊया. LCM y इथे y आला पाहिजे डिनॉमिनेटरला, म्हणून मी याला वायने गुणणार, खालीसुद्धा मी वायने गुणणार, म्हणजे या ठिकाणी LCM येईल, वाय स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 0. वायने आता या 0 मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, वाय स्क्वेअर प्लस 1 एवढंच मिळेल, म्हणजे हे इक्वेशन काय आहे तर वाय स्क्वेअर प्लस 1, त्याचं जनरल फॉर्ममध्ये मला लिहायचं आहे, वाय स्क्वेअर प्लस 0 इंटू वाय अँड प्लस 1 इज इक्वल टू 0. What is the value of A? 1. What is the value of B? 0. And what is the value of C? 1. Yes? In this way, for any equation, we must write this equation into the general form. And after that, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, A, B, C च्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी काढायच्या आहेत.